विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात आज 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अहमदनगरमध्ये आघाडीचे उमेदवार राजीव राजळे आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज दाखल केलेत. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं. 10 वर्षात केलेलं अतिशय चांगलं काम आणि त्या तेच लोक कामन करते. आमचं विकासाचं जे काम आमच्या सरकारने आदरणीय मनमोहन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली केलेलं तेच घेऊन आम्ही लोकांपर्यंत आदर्श इमारत प्रकरणी